केरळामध्ये ते मुल्याळ नावाचं गाव होतं तर ते त्या काजू काजूवर इंडो मोठ्या प्रमाणात स्प्रे व्हायचा सा, हेलिकॉप्टरने साधारणतः एकोणविशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला मृत्यूदर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला गर्भशयाचे कर्करोग हो असतील अन्ननलिकेचे कर्करोग हो असतील नमस्कार मी धनश्री शितोय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मध्यंतरी आपण पॉडकास्टची सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आपण दोन पॉडकास्ट शूट केले आणि आजचा आपला जो विषय आहे तो आपला पहिला जो पॉडकास्ट होता सेंद्रिय शेती ऑर्गेनिक फार्मिंग याच्याशी रिलेटेड आहे खरं तर त्या पॉडकास्ट नंतर आपल्याला खूप लोकांच्या एन्क्वायरी आल्या की त्याची सर्टिफिकेशन कसं करायचं किंवा त्याची प्रोसेस काय असते तर आम्ही विचार केला त्याच्यावरती एक पॉडकास्ट करूयात आणि लोकांना माहिती देऊयात डिटेलमध्ये सर्टिफिकेशन तुम्ही कसं करू शकता किंवा त्याचे काय प्रोसेस असते तर आजचा तो पॉडकास्ट फक्त ऑर्गॅनिक फार्मिंगच्या सर्टिफिकेशनबद्दल असणार आहे आणि पहिल्या दोन्ही पॉडकास्टला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आजचा जो पॉडकास्ट आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सर ते रोमिफ या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही सगळे त्यांना ओळखताच सरांचा पहिला या विषयावरती खूप प्राभुत्व आहे त्यामुळे सरांचा आपला जो पहिला पॉडकास्ट झाला होता ऑर्गेनिक फार्मिंगचा तो सुद्धा आपण सरांसोबतच केला आणि आत्ताचा पॉडकास्ट सुद्धा आपण सरांसोबत करत आहोत त्यामुळे सर तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही जर पहिला पॉडकास्ट पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते सर हा सर्टिफिकेशनचा व्हिडिओ म्हणजे जो टॉपिक आहे तो खूप मोठा आहे आणि एक ग्राहकांना याच्याबद्दल म्हणजे जर त्यांना विश्वास बसायचा असेल प्रोडक्ट बद्दल तर खूप गरजेचं आहे की तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असला पाहिजे दाखवण्यासाठी म्हणजे सर्टिफिकेशन एक तो प्रकार आहे तर आपण विषयाकडे सर्टिफिकेशन ऑरगॅनिक फार्मिंगसाठी किंवा सेंद्रिय शेतीसाठी सर्टिफिकेशन म्हणजे प्रामाणिकरणाची म्हणजे काय आणि ती कधी सुरुवात झाली खर तर तुम्ही जसं म्हटलात की सर्टिफिकेशन ही एक विश्वासार्थ आहे म्हणजे आपण जे खातोय ते खरंच सेंद्रिय आहे का त्याची एकाग्रता म्हणजे शेताचं नांगरणी झाल्यापासून तो माल ग्राहकाच्या ताटामध्ये येईपर्यंत त्याची पूर्ण जी संपूर्ण चेन ऑफ कस्टडी आपण ज्याला म्हणतो की तो खरंच सेंद्रिय आहे का की त्याच्यामध्ये कुठं मॅनिप्युलेशन झालं आहे कुठं प्रदूषण ते झालं आहे का त्याच्यावर जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल आणि आपण अगदी डोळे झाकून ते प्रॉडक्ट सेंद्रिय म्हणून घेणार असू तर त्याचं प्रमाणीकरण अतिशय गरजेचं आहे आणि प्रमाणीकरण ही त्याची विश्वासार्थ आहे खरं तर प्रमाणीकरण सुरू केलं एकोणीसशे बहात्तरला आयफॉम नावाची एक संस्था आहे जी जागतिक स्तरावर काम करते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मूवमेंट म्हणजे त्या काळी वातावरण पाणी आणि माती याच्यावर काम करणाऱ्या स्विडिश बायोडायनॅमिक असेल सॉईल असोसिएशन असेल नेचर ॲक्ट प्रोग्रेस असेल रोडाली इन्स्टिट्यूट असेल तर ह्या सगळ्या संस्थांनी युरोपियन संस्थांनी एकत्र येऊन हे फेडरेशन स्थापन केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण सुरू केलं म्हणजे पाच नोव्हेंबर एकोणीसशे एक बहात्तरला ह्या संस्थेचा जन्म झाला आणि आज जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये जवळपास एकशे पंच्याऐंशी देशांमध्ये शे, शे प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते त्याच्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी देशांचा स्वतंत्र सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि सांगायचं म्हणजे एक गोष्ट अतिशय चांगली की भारताचासुद्धा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम हा एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी सुरू झाला होता तत्कालीन जे पंतप्रधान होते आपले अटल बिहारी वाजपेयी यांनी अथक परिश्रमातून आपला भारताचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला पण तसं म्हटलं तर सर हा प्रवास खूप खूप आधी सुरू झाला आहे पण आतापर्यंत तसं जास्त लोक खूप मोजण्या हातावर मोजण्या एवढ्या लोक खूप कमी लोक शेतकरी हे से, सेंद्रिय शेती करतायत आणि त्यांच्याकडे ते सर्टिफिकेशन आहे दाखवण्यासाठी तर जेव्हा जर जर ते शेतकरी सेंद्रिय शेतीचं उत्पादन करतात त्यावेळेस ते, ते मानके किंवा काही स्टँडर्ड असतात ज्याच्यावरती हे सर्टिफिकेशन दिलं जातं तर ते, ते नेमके काय असतात आता मानक स्टँडर्ड जर तुम्ही म्हणाल आपण सेंद्रिय शेती जी करतो तर त्याची मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे म्हणजे आपण असं म्हणत नाही मॅक्झिमम रिक्वायरमेंट्स किंवा क्वालिटी आपण म्हणत नाही तर मिनिमम रिक्वायरमेंट्स काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जर दहावी किंवा बारावीच्या एक्झाम देत असाल तर पस्तीस किंवा चाळीस पर्सेंट हे तुमचं पासिंग स्टँडर्ड आहे परंतु जर तुम्हाला नव्वद मार्क पडले किंवा ऐंशी मार्क पडले तर ती तुमची क्वालिटी झाली पण जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे हे म्हणजे स्टँडर्ड म्हणजे सेंद्रिय शेती करताना आपण कमीत कमी किमान कुठल्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजे ती म्हणजे मानकं म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे त्याच्यामध्ये आपण खत वापर धोरण कसं आपलं असलं पाहिजे कीड रोग आणि तण नियंत्रण कसं केलं पाहिजे मृदा आणि जलसंधारण आपलं कसं असलं पाहिजे जर आपल्या बाजूचा शेतकरी रासायनिक पद्धतीने शेती करत असेल तर मग त्याच्यापासून होणारं प्रदूषण हे आपल्याला कसं रोखता येईल या बेसिसिक गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे मानकं आहेत म्हणजे काय रिक्वायरमेंट्स आहेत जर मी सेंद्रिय शेती करतोय तर मी किमान कुठल्या प्रॅक्टिसेस फॉलो केले पाहिजे म्हणजे माझं प्रमाणीकरण होऊ शकेल त्याला आपण मानक असं म्हणतो किंवा त्याला स्टँडर्ड असं म्हणतो पण मग सर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मानक सेम आहेत याच्यात काही डिफरन्स असतो हो आणि आंतरराष्ट्रीयवरती काय मानक आहेत मग तसं जर आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक देशाची स्वतंत्र म्हणजे ज्या देशांचे स्वतंत्र सेंद्रिय शेतीचे राष्ट्रीय कार्यक्रम आहेत तर त्यांचे स्वतःचे स्टँडर्ड आहेत पण जे बेसिक स्टँडर्ड आहे हे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुवमेंट ही वेग वेग जी संस्था होती त्यांनी हे केलं म्हणजे तुमच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तुमच्या मातीनुसार हे स्टँडर्ड बदलतात म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे त्याचं स्वरूप येतं पण बेसिक जे स्टँडर्ड आहेत ते एक आयफॉर्म जे आहेत आयफोमच्या धर्तीवर सर्वप्रथम जे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन स्टँडर्ड आहेत ते युरोप देशामध्ये सुरू झाले युरोपनंतर युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आज जर सगळ्यात स्ट्राँग डिपार्टमेंट कुठलं असेल तर युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर त्यांचं एनोपी स्टँडर्ड आहे त्याला नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्रॅम असं मानतात त्यानंतर जपान नावाचा देश आहे तर जपानचं ज्या स्टँडर्ड आहे म्हणजे जपानीज ॲग्रिकल्चर स्टँडर्ड आहे त्यानंतर संपूर्ण युरोपियन देशांसाठी यू रेग्युलेशन आणि मग अमेरिका त्यानंतर जपान किंवा भारत आता भारताचा नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे म्हणजे आपलं जे स्टँडर्ड आहे नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे जर आपण एन पी ओ पी नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शनचा हा शॉर्ट फॉर्म आहे जर आपण एन पी ओ पीप्रमाणे आपला माल सर्टिफाईड केला तर आपण निर्यात करू शकतो परंतु आत्ता जे आपले विद्यमान पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी सर त्यांनी काय केलं की दोन हजार चौदामध्ये नमामी गंगे नावाची एक योजना होती त्या नमामी गंगे योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान सुरू केलं आणि त्याच्या अंतर्गत एक परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आणि ह्या विकास योजनेमध्ये सेंद्रिय शेतीचं सहभाग हमी प्रमाणीकरण पद्धती ज्याला आपण पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम असं म्हणतो म्हणजे जर तुम्हाला तुमचा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा असेल किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मध्ये विकायचं असेल तर मग तुम्हाला पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीमचं प्रमाणीकरण करून घ्यावं लागतं असे दोन स्टँडर्ड आहेत ह्या दोन स्टँडर्डच्या कार्यप्रणाली वेगवेगळ्या वेग आहेत आणि आज जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर आपलं एन पी ओ पी जे स्टँडर्ड आहे त्याच्या अंतर्गत आपला एन ओ पी यू एस डी एस सी पूर्वी रिकग्नायझेशन त्यांचं आपल्याला होतं आता त्यांनी ते ब्रेक केलेलं आहे परंतु आपला जो इक्वी आहे तो यू रेग्युलेशन्सबरोबर आहे म्हणजे जर आपण आपल्या बेसिक स्टँडर्डने एन पी ओ पीप्रमाणे आपलं फार्म सर्टिफाईड केलं तर त्याचं रॉ मटेरियल आपण हे युरोपियन देशामध्ये पाठवू शकतो पण जर प्रोसेस मटेरियल आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला त्यांचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं आणि याच्यामध्ये काही प्रायव्हेट स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये नटूरलँड नावाचं एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहे डिमेटर नावाचं एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहे बायोस्विस्विस नावाचं एक प्रायवेट स्टँडर्ड आहे आणि <detach adults> गॉड्स नावाचं एक प्रायव्हेट स्टँडर्ड आहे आता डिमेटर जे आहे हे डिमेटर स्टँडर्ड तुम्हाला बायोडायनॅमिक शेती पद्धती बऱ्यापैकी म्हणजे नवीन कन्सेप्ट आहे पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणात ती राबवली जाते म्हणजे ग्रह नक्षत्र तारे यांच्या आधारावर केली जाणारी शेती ज्याला आपण बायोडायनॅमिक शेतीपद्धती म्हणतो तर याच्यासाठी डीमेटर नावाचं स्टँडर्ड आहे आणि जे युरोपमध्ये प्रचंड फेमस आहे ही तिथलं स्थानिक स्टँडर्ड आहे ॲडिशनल स्टँडर्ड आहे पण प्रचंड फेमस स्टँडर्ड आहे म्हणजे मी मला चांगलं आठवतं मी जेव्हा जर्मनी आणि इटलीमध्ये होतो तर मी मोस्टली जे मॉल पाहिले तर त्याच्यामध्ये बायो म्हणजे एकतर नटुरलँड डिमेटर किंवा बायोस्विस जे आहे हे सर्टिफाईड असे प्रॉडक्ट होते म्हणजे हे प्रायव्हेट स्टँडर्ड आहे परंतु तिथल्या लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि हा अतिशय स्ट्रिंजंट आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं मॅन्युफेशन्स किंवा कुठल्याही प्रकारचं व्हायलेशन जे आहे रेग्युलेशन ते याच्यामध्ये केलं जात नाही अशी बेसिक अंडरस्टँडिंग लोकांमध्ये आहे त्यामुळे ते, ते प्रचंड फेमस आहे आणि बायोस्विच जे आहे हे स्वित्झर्लंडचं स्टँडर्ड आहे आपल्या देशातून एक मकायबारी नावाचा चहा जो आहे तो स्वित्झर्लंडला जातो तर तो, तो, तो बायोस्विच स्टँडर्ड परंतु हे ॲडिशनल स्टँडर्ड आहेत पण बेसिक स्टँडर्ड जे आपलं एन पी ओ पी हे बेसिक स्टँडर्ड आहे आपल्या देशाचं आपल्याला जर कुठल्याही देशामध्ये माल निर्यात करायचा असेल तर त्याच्यापूर्वी तो माल आपल्या बेसिक स्टँडर्डनी सर्टिफाईड होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर नंतर हे ॲडिशनल स्टँडर्ड आहे आणि मग हा मकाईबारी चहा जो आहे हा बऱ्यापैकी बा स्वित्झर्लंडला जातो आणि तो बायोस्विस्नी सर्टिफाईड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्टँडर्ड आहे आपल्या दृष्टिकोनातून ते गॉट्स आहे म्हणजे ग्लोबल ऑर्गॅनिक टेक्स्टाईल स्टँडर्ड आता आपल्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं का आहे तर भारतामधून सेंद्रिय प्रमाणित अशी कुठली गोष्ट जर मोठ्या प्रमाणात निर्यात होत असेल तर ती कपास आहे कॉटन ज्याला आपण म्हणतो आणि कॉटन बेसिकली ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो केल्यानंतर त्याचं प्रेसिंग आणि जिनिंग एक ॲक्टिव्हिटी असते प्रेसिंग आणि जिनिंग म्हणजे काय काय तर कॉटन कॉटनमधल्या बिया वेगळ्या करणं त्यामधली त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ असतात वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याला प्रदूषकं म्हणतो किंवा ज्या फिजिकल मॅटर आहे तो वेगळा वेग 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 करून त्याचा एकसारखा का धागा काढून त्याला आपण बेल्स म्हणतो म्हणजे किंवा त्याला मराठीमध्ये गाठी म्हणतो की त्याशा रोल करतात त्या म्हणजे जिनिंग आणि प्रेसिंग करून ह्या स्वच्छ करून मग टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जातात तर ही प्रोसेस सर्टिफाईड करण्यासाठी हे गॉट्स आहे आणि भारतातून सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा जो सर्टिफाईड कॉटन आहे जो प्रोसेसिंगचा देखील गॉट सर्टिफाईड स्टँडर्ड आहे हा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळे गॉड स्टँडर्ड जे आहे ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे हे देखील ॲडिशनल स्टँडर्ड आहे याला बेसिक स्टँडर्ड आपलं नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन जे आहे हे महत्त्वाचं आहे तुम्ही जे जे म्हणता आहे ते आपलं बेसिक आहे आणि ते पदार्थांसाठी लागू होतं म्हणजे प्रत्येक प्रोडक्शनसाठी होतं मग आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे जर आपण कॉटन घेतोय किंवा मेज घेतोय किंवा अजून काही चहा घेतोय ह्याच्या प्रत्येकासाठी वेगवेगळे पण आहेत बेसिकच्या नाही तुम्ही अतिशय म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला प्रश्न खरं विचारलात प्रमाणीकरण जे आहे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे आपण कुठल्याही प्रॉडक्टचं कधीच करत नाही प्रमाणीकरण आपण मातीचं करतो आणि मग त्या मातीमध्ये तुम्ही जे जे पदार्थ घ्याल ते ऑर्गॅनिक आहे त्याचा एक कन्व्हर्जन पिरियड आहे म्हणजे रूपांतराचा पिरियड आहे म्हणजे साधारणतः ती जी, सा जी बेसिक कन्सेप्ट आहे रूपांतर पिरियडची ही तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्म जो आहे तो किमान एक टक्क्यापर्यंत होणं म्हणजे एक साधारणतः तीन वर्ष जर तुम्ही सेंद्रिय शेतीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे जसं खत वापर धोरण आहे किंवा तुमच्या आच्छादन प्रॅक्टिसेस आहे किंवा जास्तीत जास्त नैसर्गिक संसाधनांचा वापर तुमच्या शेतामध्ये तुम्ही करता आहात हे सगळं केल्यानंतर तीन वर्षाने तुमचा ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन तुमचा वाढला की तुम्हाला बाहेरून काही द्यायची गरज नाही आहे बऱ्यापैकी न्यूट्रिएंट जे आहे म्हणजे मातीमध्ये जे कॅट एक्सचेंज कॅपॅसिटी आहे अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात जमिनीची वाढते आणि मग उपजाऊ क्षमता जी आहे जमिनीची तीसुद्धा वाढते आणि ही बेसिक प्रमाणीकरणाची सिस्टीम ती मातीवर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही मातीला अतिशय चांगलं उपजाऊ करता आणि त्यासाठी तो कन्व्हर्जन रुपांतराचा कालावधी आहे आणि मग एकदा तुमची माती सर्टिफाईड झाली की मग तुम्ही अगदी तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी चहा तुम्ही काहीही घ्या मग ते सर्टिफाईड मग सर आता याच्यावरून एक गोष्ट समजते की तुम्ही जे बोललात माती म्हणजे मातीची सॉइल हेल्थ जे आपण बोलतो मग ते पण कन्सिडर केलं जातं उत्पादनासोबत ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात प्रमाणीकरणामध्ये उत्पादनाकडे म्हणजे ज्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत ह्या तर महत्त्वाच्या आहेत पण जमिनीची उपजाऊ क्षमता वाढवणं त्यासाठी काय काय करावं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा कन्व्हर्जन म्हणजे रूपांतराचा कालावधी हा किंबहुनात त्याच्यावरच ठरवला जातो की काय असावा रूपांतराचा कालावधी आणि हा रूपांतराचा कालावधी जो आहे तो तुमच्या सेंद्रिय कर्ब जास्तीत जास्त वाढवणार आपण मागच्या पॉडकास्टमध्ये ही सब संपूर्ण प्रक्रिया सांगितली होती तो सेंद्रियकर्भ गृहित धरूनच ही खरं तर प्रक्रिया बनवली गेलेली आहे म्हणजे माती आपण एकदा सर्टिफाईड केली की मग आपण त्याच्यामध्ये काहीही आपण जे पिकं घेऊ ते आपल्याला ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय प्रमाणित असं आपल्याला त्याला म्हणता येईल त्यांच्या सर्टिफिकेशनच्या मानके बद्दल आपण बोलतोय बद्दल पण खरं याची म्हणजे गरज भासली राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर की आपल्याला प्रामाणिकरण शेतमाला पाहिजे गरज खर तर आपण जर पाहिलं तर जगामध्ये सर्व प्रथम प्रथम जो आहे डीडीटी टी नावाचं केमिकल शोधलं गेलं डॉक्टर पॉल मुलर यांनी म्हणजे डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन नावाचं तर हे जे केमिकल आहे हे मोठ्या प्रमाणात कीटकांसाठी आज वापरलं जातं क्लोरिनेटेड हायड्रोकार्बनची चेन खऱ्या अर्थाने निर्माण झाली आता हे जे सर्वप्रथम आहे हे युरोपमध्ये वापरायला सुरुवात केली दुसऱ्या महायुद्धामध्ये नरगॅस नावाचं एक जे मिसाईल आहे त्याच्यामध्ये याचा वापर झाला आणि त्याचा वापर झाल्यानंतर शास्त्रज्ञांचं असं लक्षात आलं की जसं युरोप युरो औद्योगिक क्रांतीकडे जात आहेत तसं कृषी क्रांतीमध्ये क्रांती सुद्धा युरोप पुढे होतं आणि मजुरांचा पहिल्यापासूनच तिथं प्रॉब्लेम होता त्यामुळे तंत्रज्ञानाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं आणि मग ह्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला डी टी सारख्या रसायनांचा वापर करता येईल का याच्यावर त्यांनी खरं विचार केला आणि युरोपमध्ये जर आपण पाहिलं की प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे साधारणतः दोनशे दीडशे चारशे पाचशे हे, हे, हेक् हेक्टर अशा जमिनी त्यांच्याकडं आहेत म्हणजे जमिनीचं प्रमाण प्रचंड मोठं मजुरांचं मजुरांची अवेबिलिटी बिलकुल नाही मग अशा परिस्थितीमध्ये जे इन्फेक्शन व्हायचं जसं पॅन्डेमिक आपण म्हणतो जसं करोनाचं आपण आता पाहिलं की मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य तसं सुद्धा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढायचा मग त्याच्यामध्ये टोळधाड धाड नावाचा एक प्रकार आहे म्हणजे आपल्याला सांगता येईल मोठ्या प्रमाणात संसर्ग म्हणजे एकदा ते आलं संपूर्ण पाचशे हेक्टरच्या हेक्टर क्षेत्र ते संपवायचं मग अशासाठी जर आपल्याला असं काही के केमिकल वापरता आलं तर कसं होईल का म्हणजे त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि या शक्यतेवर खरं डी डी टी वापरायला शेतीमध्ये सुरुवात झाली आणि मग क्लोरिनेटेड हायड्रोकार्बनच्या चेन मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आणि हे सगळं होत असताना म्हणजे युरोपमध्ये एका अर्थाने कन्व्हेन्शनल फार्मिंगला सुरुवात झाली म्हणजे रासायनांवर आधारित शेतीला सुरुवात झाली परंतु युरोपमध्ये असा एक गट होता शास्त्रज्ञांचा की ज्यांना माहिती होतं की जी 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 ही जी पद्धत आहे म्हणजे आत्ता जे रासायनं वापरत आहेत याचा दुरोगामी जाऊन विसाव्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे वि विसाव्या दशकामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात आघात हा जो आहे पर्यावरण मानवी आरोग्य आणि शाश्वत शेतीवर होणार आहे आणि मग त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये रचेल लुईस कार्सन नावाच्या शास्त्रज्ञ होत्या की ज्या वातावरणावर मोठ्या प्रमाणात काम करायच्या म्हणजे त्या एन्व्हायरमेंटच्या सायंटिस्ट होत्या आणि मग त्यांनी एक सायलेंट स्प्रिंग नावाचं सा पुस्तक याच्यावर लिहिलं आणि त्याच्यामुळे काय झालं फेडरल तिथले जे फेडरल गव्हर्मेंट आहे त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा दबाव आला कारण लोकांनी ते पुस्तक फार मोठ्या संख्येने वाचलं आणि त्याच्यामुळे जनजागृती झाली त्या विषयाची आणि मग तिथल्या फेडरल गव्हर्मेंटवर दबाव आला आणि मग त्या फेडरल गव्हर्मेंटनीसुद्धा हे लक्षात घेतलं की हे खरंच कुठंतरी जाऊन प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे आणि मग तिथले स्थानिक जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी सेंद्रिय शेतीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली खरं तर आपण याच्यामध्ये फार पाठीमागे होतो म्हणजे ज्यावेळेस हे सगळं सुरू झालं त्यावेळेस आपण पातंत्र्यामध्ये होतो आपल्याला त्याचा लवलेशही नव्हता परंतु ह्या सगळ्याचं मूळ हे भारत देशामध्येच दे होतं सर सर आल्बर्ट हावर्ड नावाचे एक बॉटनिस्ट होते सायंटिस्ट होते आणि ते ब्रिटिश गव्हर्नमेंटचे कृषी अधिकारी होते आणि ते भारतामध्ये नियुक्त झालेले होते आणि भारतामध्ये पुसा असेल वेस्ट बेंगॉल असेल अशा ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं परंतु हे सगळं करत असताना त्यांनी म्हणजे ज्या काळी ज्यावेळी इंग्लंडमध्ये असेल किंवा युरोपियन देशांमध्ये रासायनिक रसायनांचा वापर करून शेती करायला सुरुवात केली त्या काळी भारत देशामध्ये परंपरागत पद्धतीने शेती केली जायची आणि ही परंपरागत पद्धतीने केली जाणारी शेती त्या रासायनांपेक्षा सरस आहे असं सर आल्बर्ट हावर्ड यांना अभ्यासांती लक्षात आलं त्यांनी ॲग्रिकल्चर अँड टेस्टामेंट नावाचं अँड ॲग्रिकल्चर टेस्टामेंट नावाचं एक बुक त्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सगळे संदर्भ याचे दिलेले आहे आणि खरं तर असं म्हटलं जातं की सेंद्रिय शेतीचा उद्घाता किंवा शेती कि फादर ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर हे सर आल्बर्ट हावर्ड यांना म्हटलं जातं परंतु कारण सर्वप्रथम सेंद्रिय शेती हा शब्द जो आहे हा शब्द आल्बर्ट हावड यांच्या अँड ॲग्रिकल्चर टेस्टामेंट ह्या बुकमध्ये आला पण तो कुठून आला तर त्यांनी भारतामध्ये अभ्यास केल्यानंतर तो वर्ल्ड आला आणि नंतर ही सगळी जी सेंद्रिय शेतीची पद्धती आहे ही संपूर्ण जगामध्ये खरं पसरली गेली पुढे नॉर्थ नॉर्थबॉर्न नावाचे एक शास्त्रज्ञ आहे त्यांनी सेंद्रिय शेती नावाचं एक पुस्तक लिहिलं त्याच्यावर अभ्यास केला त्याच्या व्याख्या तयार केल्या परंतु सर आल्बर्ट हावर्ड जे आहेत हे खरं फादर ऑफ ऑर्गेनिक ॲग्रिकल्चर असं म्हणता येईल आणि ही सगळी सिस्टीम जी आहे मग ती युरोपमध्ये सुरू झाली त्याच्या आधी ती ब्रिटनमध्ये सुरू झाली होती कारण ब्रिटनमध्ये दोन गट होते एक रासायनं वापरून शेती करणारा दुसरा सेंद्रिय शेती करणारा परंतु माल विकताना हे कॉमनली विकायचे एकाच मार्केटमध्ये आणि रसायनं ज्या ठिकाणी वापरलेले आहेत तो माल जास्त आकर्षित असायचा ग्राहकांना जास्त आकर्षित करायचा त्यांच्याकडे आणि मग सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यां हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचं असोसिएशन केलं की आपल्याला आपलं स्वतःची इंटिग्रिटी जी आहे ती इंटिग्रिटी आपण मेंटेन करतो आहे आणि आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून मग त्यांनी असोसिएशन केलं आणि खरं त्यावेळेस प्रमाणीकरणाची सुरुवात झाली ब्रिटनपासून परंतु इंग्लंडमध्ये ही सिस्टीम त्यांनी त्यांच्यापुरतीच मर्यादित ठेवली परंतु खरं खऱ्या खर अर्थाने आयफॉम नावाची जी संस्था आहे त्यांनी हे सिस्टम संपूर्ण जगासमोर आली ते ॲडवोकेसी आज त्याच्यामध्ये करत आहेत आणि फ्रान्समध्ये म्हणजे सुरुवात खरं झाली फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये जे डॉक्टर्स होते त्यांचं एक असोसिएशन आहे त्यांच्या असं लक्षात आलं की फ्रान्समध्ये जसं जन्मजात मुलांना मतिमंद म्हणजे ज्याला सिलेबल पारसी असं म्हणतो हे आजार तिथं ज्या प्रमाणात दिसायला लागले का तर त्याचं कारण काय असेल तर आत्ता नव्याने वापरली जाणारी रसायनं हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी खरं असं सांगितलं की ही जी रसायनं वापरून केली जाणारी शेतीपद्धती आहे ही दुरोगामी परिणाम करणारी आहे आणि मग फ्रान फ्रान्समध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला नो युअर फार्मर नो युअर फूड म्हणजे तुमचं अन्न जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या फार्मरला ओळखा mm -hmm. तो काय त्याच्या शेतामध्ये वापरतो ते पहा नो युअर फार्मर नो युअर फूड आणि मग ही एक प्रकारे सुरुवात होती ह्या प्रमाणीकरणाची पण त्याला ऑथेंटिफिकेशन हे आय फॉर्मनी दिलं आणि भारतामध्ये जर तुम्ही विचार विचाराल तर भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं आपल्याला त्या स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली होती मग आपण तर अन्नधान्याच्या बाबतीत प्रचंड आपण महाग होतो आपण कॅनडा असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल इतर देशातकडून आयात करायचो मग त्यासाठी आपल्याला ग्रीन रिव्होल्युशन करावं लागलं डॉक्टर नॉर्मन बॉर्लॉग आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे एकोणावीसशे पासष्टच्या नंतर हरित क्रांती मोठ्या प्रमाणात घडली हरित क्रांतीमध्ये आपण उत्पादन वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स जे आहेत ते सीड्स म्हणजे ज्याला आपण हायब्रीड सीड्स म्हणतो जास्त उत्पादन देणारे सीड्स त्याचं शोध लावला त्यानंतर जर सीड आपल्याला जास्त उत्पादन देणारं असतील तर त्यांना अन्नद्रव्यसुद्धा त्या प्रमाणात गेलं पाहिजे म्हणून रासायनिक खतांचा शोध लागला गेला मग जर रासायनिक खतं दिल्यानंतर पिकांचा मोठ्या प्रमाणात जी वाढ आहे ती व्हायला लागली परंतु पिकांची वाढ होण्याबरोबरच जर पीक सशक्त दिसायला लागल्यानंतर कीटकांचासुद्धा अटॅक त्याच्यावर मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आणि मग त्याच्यानंतर पेस्टिसाईड्स फंगी आले फंगीसाईड आले हर्बिसाईड्स आले ह्या खरं त्या काळाच्या गरज होत्या कारण शेवटी हे अद्यावत तंत्रज्ञान आहे परंतु ह्या तंत्रज्ञानाचा वापर अतिशय मोघम पद्धतीने खरं तर भारतामध्ये करण्यात आला त्याच्यामध्ये मुळातच आपण मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये देखील बोललो आहोत की भारतामध्ये एकतर शेती कोण करतं तर जे काहीच करत नाही जे अशिक्षित लोक आहेत किंवा ज्यांना काही करायचं नाही असे लोकं शेती करतात पण शेती हे प्रचंड तंत्रज्ञान असलेलं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे कदाचित म्हणजे हे माझं मत आहे मी अगदी अतिशय जबाबदारीने बोलतो आहे की कदाचित ह्या अशिक्षितपणामुळे त्याच्यानंतर अपुऱ्या माहितीच्या अभावी लोकांनी कीटकनाशकांचा आणि खतांचा अमर्याद वापर केला कीटकनाशकं किंवा के खतं हे वाईट नाही आहेत परंतु त्याचा वापर म्हणजे डॉ स्वामी विवेकानंद असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा वापर हा मर्यादेपेक्षा जास्त केला तर त्याचं विष तयार होतं पण तसाच प्रकार आपल्याकडे घडला की हरितक्रांतीला दोष देण्यात उपयोग नाही परंतु हरित क्रांतीचा पर वापर आपण अतिशय मोघम पद्धतीने केला आणि मग त्याचंच एक दोतक जे आहे ते केरळामध्ये घडलं केरळामध्ये एक आ, गाव होतं म्हणजे त्या गाव गाव जे आहे ते असं दरीमध्ये वसलेलं होतं आणि त्या गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात काजूची जंगलं होती आणि त्याच्यावर गेल्या म्हणजे साधारणतः एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरपासनं तिथं काजूची प्लांटेशन असल्या कारणाने तिथं ज्या कंपनीने त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते, ते, ते मुल्याळ नावाचं गाव होतं तर ते त्या काजूच काजूवर इंडो साल्पानचं सा मोठ्या प्रमाणात स्प्रे व्हायचा हेलिकॉप्टरने आणि गेले सातत्याने वीस एक वर्ष हे घडत होतं आणि मग हळूहळू काय झालं ते एंडो सालपांचं पावसाचं पाणी ते गाव दरीत वसलेलं असल्यामुळे पाणी देखील तिथल्या नद्यांमध्ये कुपनलिकेमध्ये विहिरींमध्ये यायचं आणि मग हळूहळू साधारणतः एकोणवीसशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला अशा गोष्टी तिथं नि निदर्शनास यायला लागल्या की तिथले जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या वे प्रकारचे आजार जाणवायला लागले सिलेबर पार्ट्सही आपल्याला तिथं दिसायला लागला स्किन डिसिजेस दिसायला लागले आपण जे म्हणतो की आ, जे लैंगिक असमानता आहे पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये म्हणजे लहान बालकं किंवा स्त्रियांमध्ये ही ती मोठ्या प्रमाणात दिसायला लागली दर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला मग गर्भशयाचे कर्करोग हो असतील अन्ननलिकेचे कर्करोग हो असतील जलमतः मतिमंद असे प्रचंड मोठं जेहर नावाची एक फिल्म त्याच्यावर खरं बनवलेली आहे आणि हे हेडोसल्पायनमुळंच होतं हे ऑक्युपेशनल हेल्थ इन्स्टिट्यूट नवी दिल्ली मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे तर त्यांनी ह्या सगळ्यावर अभ्यास करून ते शोधलं की हे होतं आहे कोइंबतूर ॲग्रिकल्चर देखील होतील आणि मग केरळमध्ये याच्यावर फार मोठ्या प्रमाणात उहापोह झाला तिथल्या सामाजिक संस्था बाहेर आल्या सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि हे प्रकरण अगदी संसदेपर्यंत गेलं आणि त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान जे होते अटलबिहारी वाजपेयी होते आणि त्यांनी देखील हे अतिशय गांभीर्यपूर्वक घेतलं आणि त्यांनी असं सांगितलं की भारताचा सा देखील सेंद्रिय शेतीचा स्वतंत्र राष्ट्रीय कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि मग तो आयफॉमच्या धर्तीवर आपला सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आणला गेला त्यांनी त्याच्यामध्ये कंपल्शन केलं मग हा कार्यक्रम कोणाकडे द्यायचा तर पूर्वी सेंद्रिय मालाची निर्यात आपली ॲपेडा संस्थेच्या मार्फत ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल मिनिस्ट्री ऑफ म्हणजे वाणिज्य मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर ते काम करायची म्हणून हा कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर आजही काम करतो आहे परंतु त्याच्याबरोबर आता मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट जो आहे एकोणीसशे ब्याण्णव त्याच्यामध्ये याचा रजिस्ट्रेशन करण्यात आलं आणि हा संपूर्ण निर्याक्षम कार्यक्रम करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने दोन हजार पाचपासनं आपल्याकडे आपली स्वतःची मानकं आली आणि खरंच तेव्हापासून आपल्याकडं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं

आत्ता जो अटल बिहारी वाजपेयींचा जो म्हणजे एन पी ओ पीच्या संदर्भातला सांगितला तो ती महत्त्वाची प्रमाणीकरण पद्धत आहे ज्याला आपण नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन असं म्हणतो म्हणजे सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आता त्याच्या अंतर्गत प्रमाणीकरण केलं जातं ॲपेडा ही ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर हा कार्यक्रम चालतो या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करण्यासाठी प्रमाणीकरण संस्था आहेत काही मल्टीनॅशनल प्रमाणीकरण संस्था आहेत आता देशांतर्गत देखील आता काही प्रमाणीकरणीकरण संस्था काम करत आहेत आता संपूर्ण भारत देशामध्ये जर आपण पाहिलं तर पस्तीस प्रमाणीकरण संस्था आपल्या देशामध्ये काम करतात ह्या प्रमाणीकरण संस्थेंना मान्यता देणं किंवा त्यांच्या त्यांचं जे काम आहे ते ट्रान्सपरंट होतं की नाही हे बघणं यासाठी ॲपेडाने स्वतंत्र नॅशनल ॲक्रेडेशन बोर्डची स्थापना केलेली आहे की जे ह्या प्रमाणीकरण संस्थेंचा एक एक प्रकारात लेखापरीक्षण करत असतं म्हणजे ते प्रॉपर काम करतायत की नाही हे पाहत असतं आणि मग प्रमाणीकरण संस्था ज्या आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करतात त्यानंतर सेंद्रिय मालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रक्रिया कारांचं प्रमाणीकरण करतात त्याचप्रमाणे सेंद्रिय मालाचं जे ट्रेडिंग चालतं व्यापार चालतो त्याचं देखील प्रमाणीकरण करतात अशा पद्धतीने ही कार्यप्रणाली जी आहे ही एन पी ओ पीची आहे आणि दुसरी जी कार्यप्रणाली आहे म्हणजे दुसरी जी प्रमाणीकरण पद्धत आहे ही पार्टिसिपेटेड गॅनची सिस्टीम आहे ज्याला आपण सहभाग हमी प्रमाणीकरण योजना असं म्हणतो तर याच्यामध्ये आता जी एन पी ओ पीची प्रमाणीकरण पद्धत आहे ही, ही निर्यातीसाठी आहे याच्यामध्ये स्टँडर्ड आहे आणि ह्या ज्या प्रमाणीकरण संस्थेंचे इन्स्पेक्टर आहेत एम एस सी किंवा पी एच डी ॲग्रिकल्चर किंवा लाईफ लाईव्ह सायन्समध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पी एच डी झालेली लोकं आहेत मग ही लोकं तुमच्या शेतावर येतात इन्स्पेक्शन करतात आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत किचकट असं त्यांना वाटायचं त्यामुळे आपल्याकडे सेंद्रिय शेती करून देखील त्याचं प्रमाणीकरण होत नव्हतं आणि मग ही बाब खरं तर मोठ्या प्रमाणात लक्षात आली आणि आदरणीय आत्ता आपले जे विद्यमान पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी सर यांनी हा जो कार्यक्रम आहे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम हा संपूर्ण देशभरात राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेतला आणि मी सांगितल्याप्रमाणे की परंपरागत कृषी विकास योजनेच्या अंतर्गत तो आता संपूर्ण देशामध्ये राबवला जातो आहे याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रीकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर डिपार्टमेंट जे आहे ते या कार्यक्रमाचं इनिशिएटिव्ह घेऊन काम करतं आहे एन सी ओफ जी आहे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक फार्मिंग ही ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे आणि यव एन सी सी ओफच्या अंडर असणाऱ्या नऊ राज्यांमध्ये त्यांच्या ज्या विभागीय संस्था आहेत जसं महाराष्ट्र राज्यामध्ये आर सी ओप आहे ह्या त्यांच्या विभागीय परिषदा आहे आणि मग याच्यामध्ये त्यांनी काही संस्थेंना मान्यता दिलेली आहे विभागीय परिषदेने की तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायची प्रमाणीकरण करण्यासाठी कारण ह्या प्रमाणीकरण पद्धतीमध्ये म्हणजे असं आहे की शेतकऱ्यांनीच त्यांच्या शेताचं प्रमाणीकरण करायचं आहे बाहेरची संस्था त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवणार नाही म्हणजे आपण जसं म्हणतो की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य <laughs> तसं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांकडून चालवलेली प्रमाणीकरण पद्धत असं इतकं सोपी ती प्रमाणीकरण पद्धत आहे याच्यामध्ये किमान पाच फार्मर जास्तीत जास्त वीस फार्मर असा एक गट केला जातो ज्या शेतकऱ्यांना लिहिता वाचता येतं त्यांना एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि एक सचिव होतो आणि ते तिघं मिळून बाकीच्या सतरा शेतकऱ्यांचं इन्स्पेक्शन करतात प्रमाणीकरणाचं म्हणजे ते प्रॉपर सेंद्रिय शेती करतायत की नाही आणि ह्या तिघांचं प्रमाणीकरण म्हणजे प्रमाणीकरणासाठी निरीक्षण गटातले कोणीही शेतकरी करू शकता किंवा सतराही शेतकरी त्या तिघांचं इन्स्पेक्शन करतात म्हणजे आंतरिक निरीक्षण ज्याला आपण म्हणतो ते आणि मग हे सगळं जे होत असताना जी फॅसिसिलिटिंग एजन्सी ज्याला एन सी मान्यता दिलेली आहे ती संस्था त्या गटाला मदत करत असते म्हणजे प्रशिक्षण द्यायला त्यानंतर आंतरिक निरीक्षणं कशी करावीत यासाठी किंवा मार्केट लिंकेज करून द्यायला आणि मग आता पूर्वी हे प्रादेशिक परिषदा करायच्या म्हणजे प्रादेशिक परिषदा कोण असेल तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असेल किंवा गव्हर्नमेंटची आत्मासारखी संस्था असेल किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील बचत गट असतील शेतकऱ्यांचे परंतु आता यांना प्रादेशिक परिषद म्हणून मान्यता दिलेली आहे परंतु ह्या प्रादेशिक परिषद आता काय करतात की प्रमाणीकरणाचं काम करतात थोडं त्यांनी आता बद बदल केलेला के आहे याच्यामध्ये पूर्वी जी पद्धत लागू केली जायची त्याच्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या दूर करण्यासाठी आता त्यांनी फॅसिलिटिंग एजन्सी आणली आहे की जी त्या शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करते परंतु प्रमाणीकरणाचं जे निरीक्षण केलं जातं ते अत्यंत स्ट्रिंजंट पद्धतीने व्हावं यासाठी आता या प्रादेशिक परिषदा काम करतात आणि त्याला देखील मान्यता ह्या एन सी ओपच्या विभागीय संस्था देतात परंतु शेतकऱ्यांचे जे गट आहे वी शेतकऱ्यांचा एक गट आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी त्या नियमांचं उल्लंघन केलं त्यांनी कीटकनाशक वापरलं किंवा रासायनिक खत वापरलं तर त्या शेतकऱ्याला त्या गटाच्या बाहेर काढायचं किंवा त्याला काही काही दिवस त्या प्रमाणीकरण पद्धतीमध्ये घ्यायचं नाही किंवा त्याला काही दिवसाकरता सस्पेन्शन त्याचं करायचं किंवा टर्मिनेशन करायचं हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार जो आहे हा त्या गटाला दिलेला आहे आणि दर महिन्याला त्या गटाची मिटिंग होणं अनिवार्य आहे दर महिन्याला त्या गटाचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्वां म्हणजे सर्वांच्या मतानुसार म्हणजे दोनशे तीन जे आपण म्हणतो की बहुमत झाल्यानंतर की ह्या शेतकऱ्यावर काय ॲक्शन घ्यायची ही त्या गटाने घ्यायची आहे परंतु याच्यामध्ये असं जर लक्षात आलं प्रादेशिक परिषदेला की हा पो संपूर्ण गट माल प्रॅक्टिसेस करतो आहे म्हणजे सगळेच चुकीच्या पद्धतीने हे करताय किंवा जो चुकीचा वागतो आहे त्याला हे काही शिक्षा करत नाही तर अशा वेळेस बाकी मग संपूर्ण गटाचं जी प्रमाणिकरणाचं स्टेटस आहे ते टर्मिनेट करण्याचा अधिकार नॅशनल ॲक्रेडेशन कमिटीला आहे जी राष्ट्रीय स्तरावर काम करते ह्या कार्यक्रम बनवण्यासाठी या कार्यक्रमाचे मानकं ठरवण्यासाठी ते सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं इन्स्पेक्शन करत असतात आणि काही पदार्थांचं ते ॲनालिसिस देखील करतात आणि त्या ॲनालिसिसमध्ये जर असं काही आढळलं तर मग अशा त्या संपूर्ण गटाची जी प्रमाणीकरणाची एक स्ट जे प्रमाणीकरणाचं स्टेटस आहे ते बाद करण्याचा अधिकार त्यांना आहे अशा पद्धतीने आता दोन प्रकारचं प्रमाणीकरण आपल्याकडं आहे याच्यामध्ये एन पी ओ पीमध्ये नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड जे आहे ते ह्या पस्तीस प्रमाणीकरण संस्थेवर नियंत्रण ठेवतं त्याचबरोबर नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड काही प्रयोगशाळांना मान्यता देतं आता प्रयोगशाळा आणि सेंद्रिय प्रमाणीकरणाचा काय संबंध हा प्रश्न तुमच्या मनात येईल तर सपोज मी इन्स्पेक्टर आहे सेंद्रिय शेतीमध्ये मी इन्स्पेक्शन करतो आहे आणि मी तुम्ही जर सेंद्रिय शेती करत आहात मी तुमच्या शेतावर आलो आणि मला जर असं आढळलं आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्ही काहीतरी केमिकल टाकत आहात किंवा काहीतरी असं लपवत आहात मग त्यावेळेस मी काय करतो तुमच्या शेतामध्ये पिकाचे नमुने असतील पाण्याचे नमुने असेल किंवा मातीचे नमुने असेल याचं सॅम्पलिंग करतो आणि ते सॅम्पल जे आहेत ते मी प्रयोगशाळेला पाठवतो पण कुठल्या जे नॅशनल ॲक्रेडेशन बोर्डनी ज्याला ॲक्रेडेशन दिलेलं आहे अशा प्रयोगशाळेंकडे आणि मग ते कुठल्याही पद्धतीत म्हणजे ते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माल प्रॅक्टिसेस न करता ते ट्रान्सपरंटली पारदर्शकपणे त्यांचा निर् निर्णय आपल्याला कळवतात आणि मग त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला प्रमाणीकरण द्यायचं किंवा नाही हा सर्वस्व अधिकार प्रमाणीकरण संस्था ठरवतो